नाट्य परिषदेच्या या छत्राखाली ही रेपर्टरी लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आज जास्त बोलणार नाही आहे कारण ऑलरेडी लेट झालेलं आहे. अजून ह्यांचे खूप कार्यक्रम आहेत, म्हणजे कार्यक्रम म्हणजे त्या अर्थाने म्हणत नाही आहे, चांगल्या अर्थाने कार्यक्रम आहेत. खरं तर झालं 10 महिन्यापूर्वी झाला तो आहे. पण अनेक काय सकाळी उठल्या म्हणजे मी खरंच मला मनापासून असं वाटतं की आम्ही ह्यांच्यापुढे काहीच नाही आहोत, कारण त्या त्या ठिकाणी तो चेहरा घेऊन जायचं हे फार अवघड आहे, हे अतिशय अवघड आहे. पण हे त्यांना जमतं किंवा ते जमवतात किंवा मग काही कालानंतर जमायला लागतं, पण ते महत्त्वाचं आहे. 100वा नाट्यसंमेलन आपल्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर इतर नाट्य परिषदेकडून जास्त अपेक्षा आहेतच. त्या अपेक्षा पूर्ण करायची आमची संपूर्ण टीम, 60,000 जणांची जी टीम आहे ती आम्ही 100% पूर्ण करणार पुढच्या 5 वर्षात. ॲजेंडा तयार आहे, फक्त तो आपल्याला राबवायचा कसा आणि किती वेगाने राबवायचा. आणि एकंदरीत आमचा सगळ्यांचा बरं, हे काही माझं एकट्याचं यश नाही आहे. आम्ही 60 जणं आम्ही दिवस वाटून घेतले होते, हे गेली 14 दिवस आम्ही वाटून घेतले होते. आणि 60 जणांपैकी प्रत्येक जण 2-2 दिवस इथे येऊन राहत होता आणि स्वतः देखरेख करत होता 24 तास. त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी नुसती बोललेले नाही, ते प्रत्यक्ष करून दाखवलेले आहे. आणि अखिल भारतीय नाट्य परिषद ही खऱ्या अर्थाने सेवाभावी संस्था आहे हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. जसं आपल्याकडे शिर्डी आहे किंवा शेगाव आहे, तिथे आपण जसं दर्शनासाठी जातो तसे हे आमचं देव आहे इथे. त्यामुळे त्या पद्धतीने या सगळ्यांनी काम केलेलं आहे. 100व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने 2020 10 कोटी जाहीर केले होते. 2020 आता 2023 आले, असो मी फक्त कानावर घालून ठेवलो तुमच्या, कारण मी आज ठरवलं मी शासनाकडे काही मागणार नाही. आधी आम्ही प्रूव्ह करून दाखवू की आम्ही काम करू शकतो, कणखरपणे काम करू शकतो. तुमची साथ असली, तुमचे आशीर्वाद नुसते शब्द जरी असले तरी आम्ही छान काम करू शकतो. आणि मला असं वाटतं की हेच त्यांना पाहिजे, नुसतं द्या 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 नाही. आपण पण आपल्या दृष्टीने कलावंत, निर्माते, नाट्य रसिक म्हणून आपणही शासनाला आपण काहीतरी देणं लागतो आणि द्यायला हवं, तर एकमेकांना तो ब्रिज बांधला जातो असं मला वाटतं. आज आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी खूप मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.